कस्टमर ची हिस्ट्री दिसत नव्हती. बॅक हिस्ट्री मध्ये कसं आहे, कस्टमरने जर एक्झिस्टिंग कस्टमर असेल तर त्यांनी काय अगोदर मेडिसिन नेलं आहे आणि किती तारखेला नेलेलं आहे, या लोकल वेल मध्ये आपल्याला लगेच मॅच पडते. अरविंद पागरुत, माऊली स्वस्थ औषधी सेवा, जनरिश मेडिकल स्टोअर, दस्तो नगर, मनपा खाडेजवळ, अमरावती. आणि ही जी फार्मसी आहे जवळपास 7 वर्षापासून चालत आहे. आम्ही या फार्मसीमध्ये आम्ही हे लोकल वेल जे सॉफ्टवेअर आहे आम्ही गेल्या 1.5 वर्षापासून वापरत आहे. लोकल वेल वापरायच्या अगोदर आम्ही ते मार्कवाला सॉफ्टवेअर वापरत होतो. तर मार्कमध्ये आमचे मॅक्झिमम ब्रँचेस असल्यामुळे 7 आमचे जवळपास 5 ब्रँचेस आहेत मेडिसिनच्या. तर आम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लगेच बी ट्रान्सफर करता येत होतं. हा एक मोठा प्रश्न होता, कारण तर ते लगेच रिटेलमध्ये मारता येत नव्हतं, म्हणजे रिटेलमध्ये जाऊन परत मारावं लागत होतं. त्याच्यामुळे कसं आहे, एकच काम डबल डबल करावं लागलं. त्याच्यानंतर असं होतं की मार्कमध्ये कस्टमरची हिस्ट्री दिसत नव्हती, बॅक हिस्ट्री दिसत नव्हती. बॅक हिस्ट्रीमध्ये कसं आहे, याच्यामध्ये कसं आहे, कस्टमरने जर एक्झिस्टिंग कस्टमर असेल तर त्यांनी काय अगोदर मेडिसिन नेलं आहे आणि किती तारखेला नेलेलं आहे, ते लगेच या लोकल वेलमध्ये आपल्याला लगेच मॅच पडते. आणि लोकल वेलचा जर पाहिलं तर एकाच ठिकाणावरून जो म्हणजे जो प्रोप्रायटर असतो त्या मीन्स पूर्ण ब्रँचेसचा जो ॲडमिन असतो तिथून तो आपला पूर्ण कंट्रोलिस्ट असू शकतो. हा एक मेन बेनिफिट आहे याचा आहे. आमच्या ज्या मॅक्झिमम ब्रँचेस आहे एकाच ठिकाणाहून आम्हाला जर कंट्रोलिंग जाता येतात आणि कोणाकडे कोणता स्टॉक शिल्लक आहे, टर्म स्टॉक आहे आणि क्लिअर एक्सपायरी कोणाकडे आहे, म्हणजे एकाच ठिकाणाहून ब्रँच सर्व ब्रँचेसचा आम्ही डेटा बघू लागतो. त्याच्यामुळे आम्हाला त्याचा भरपूर एक फायदा झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की एखादा प्रोडक्ट जर त्या आरोग्यावर चालत नसेल किंवा आंबा पेट्रोल चालत नसेल तर छोटं मत गेला. आणि ते जर माऊलीवर तुम्हाला तो प्रोडक्ट चालत असेल तर आम्ही बघत होतो की तो डबल स्टॉक आहे, लगेच तिथनं उचला 1-5-6 महिन्यापासून जॉब स्टॉक वापर होता. सो कम स्टॉक लगेच आम्ही तो ट्रान्सफर करत होतो. या प्राईस कोणत्या हा एक मेन उद्देश म्हणजे चांगल्या प्रकारे आमचा तो कॉल झाला. लोकल वेल हे अतिशय चांगलं एक सॉफ्टवेअर आहे. कोणत्याही औषधीवाल्यांनी हा जर वापरला तर तो फक्त एवढंच आहे की याच्यामध्ये हे ऑनलाईन असल्यामुळे पण ऑनलाईन तरी फरक पडत की आता आजच्या सर्वांसाठी ऑनलाईन झालेला आहे. त्याच्यामुळे तो काही प्रश्न नाही आहे ऑनलाईनचा, कारण मोबाईलवरूनही आपण हे बिल भरू शकतो. लाईन जर गेली तर लगेच आपण विथून कसोनिंग करू शकतो मोबाईलवर. त्यामुळे आणि लोकल वेलसाठी म्हणजे असं आहे की लोकल वेलने थोडसा सॉफ्टवेअर्स किंवा बंद राहतेपेक्षा मेसेज अगोदर द्यावा पाहिजे, कारण की आमच्या फार्मसी सर्व ऑनलाईन असल्यामुळे मला बिल मारावं लागते आणि कस्टमरचा खूप चांगल्या प्रकारे असतो. 100% चांगला हवं. त्याच्यामध्ये स्टॉक भरपूर प्रमाणात स्टॉक इनबिल्ड आहे डिफॉल्ट आणि डिफॉल्ट स्टॉक असल्यामुळे तो प्रॉडक्ट न्यूली ऍड झाला तर काही जास्त मेहनत लागत नाही आणि चांगल्या प्रकारे लवकरच बिल वाढलं होते. बिल वाढताना कसं आहे की परचेसचं बिल म्हणा का सेल्सचं बिल म्हणा, लोकल मध्ये एकदम फास्ट पाडलं जाते. त्यामुळे प्रत्येक मेडिसिनवाल्यांनी फार्मसीवाल्यांनी सॉफ्टवेअर वापरायला पाहिजे आणि बाकी सॉफ्टवेअरपेक्षा पण याची किंमत पण व्यवस्थित आहे.